शेतकऱ्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे, पण एवढंच आपल्याला समाधान मानता येणार नाही। यापुढेही या महाराष्ट्र आणि देशाला खूप सारी म्हणजे आज विकासाची गरज आहे। अजूनही बरेच प्रश्न या देशामध्ये आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, आपले राजकीय पण आहे आणि अनेक भागाचे पण वेगवेगळे प्रश्न आहे। त्या सगळ्यांना आपल्याला मात देऊन सामोर जायचं आहे, ही मोठा आव्हान आहे आणि त्या आव्हानाला आम्ही सगळंच आज सुदैवाने महाराष्ट्रामध्ये आज शासनामध्ये आम्ही आहो आणि शासनाच्या पण जे काही आज आधार आहे त्या आधाराला घेऊन आम्हाला लोकांची सेवा यशस्वीरीतीनं करायची आहे। लोकांना गरिबीतून शेतकऱ्यांना महिलांना आदिवासी दलित आणि अनेक जे घटक आहे जे आज विकासापासून वंचित आहे त्यांच्याकडे विकासाची गंगा व्हायची आहे, हे महत्त्वाची जबाबदारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। पण प्रफुल्लभाई पहिल्यांदा पाहायला मिळते राष्ट्रवादीच्या दोन कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होतोय, एक सुप्रिया सुळे आणि एक तुम्ही इकडे किल्ला पाहायला मिळते, असं आहे। आम्ही फार या विषयामध्ये आज काही चर्चा करू इच्छित नाही। येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोगच ठरवतील, ते मला अपेक्षा आहे की आणखीन पुढच्या 15-20 दिवसा महिन्यामध्ये निवडणूक आयोग त्याचा निकाल देतील आणि म्हणून आज उगीचच बोलून वादावादी करणं योग्य नाही। आम्ही आजही म्हणतो की आम्ही आमच्या नेत्या शरद पवार साहेबांच्या आमचे दैवत आहे, त्यांचा आदर करतो, पण आज राजकीय परिस्थिती जे काय आहे राज्यामध्ये देशामध्ये त्याच्या अनुसारानं आम्ही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये काही निर्णय केले आहे आणि त्याच्यावर आम्ही पुढे या काम करत राहणार। शरद पवारांची एक विचार एक असा आहे की आम्ही आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळा अर्थ काढायचा कारण नाही आणि साहेबांनी खुद सांगितलेलं आहे, दादांनी पण सांगितलेलं आहे। आता ते साहेबांचे पुतणे आहे आणि त्यांनी जर भेट घेतली ते पुण्याला होते, दोन्ही पुण्याला होते, एखादा कॉमन मित्रांच्या घरी त्यांनी जेवायला बोलून घेतलं तर त्याच्यात तर काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही आहे। असं आहे, मी आमच्या पक्षाबद्दल माझ्याबद्दल किंवा आमची जे अजितदादा आणि बाकीचे आमची जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या वतीने मी बोलू शकतो, इतरांच्या विषयी मी कसं बोलू शकतो की त्यांनी भूमिका काय ठेवावी, कशी करावी, काय स्पष्ट करावं, मी त्यांच्या वतीनं तर काही बोलू शकत नाही। एवढंच मी सांगू शकतो की आमची भूमिका जी आम्ही घेतलेली आहे ते उघड आहे, सगळ्यांना माहीत आहे। तुम्ही लोकांनी 2 जुलैला राजभवनला आमची भूमिका तुम्हीच बघितली आहे, तुम्ही ज म्हणजे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना म्हणजे पोचवलेली आहे, म्हणून आम्हाला काही या विषयावर भाष्य करण्याची गरज नाही। शरद पवार तुमच्यासोबत आहेत की नाही, काय नेमकं म्हणायचं? त्यांचे आशीर्वाद तर आहेच ना, ते आशीर्वाद तर डोक्यावर आमच्या राहणारच ना, ते कधी आम्ही म्हणजे ते कधी त्यांचे आशीर्वाद आमच्या डोक्यातनं काढून घेऊन देणार नाही आम्ही त्यांना। पण आता काँग्रेसनी प्रफुल्लभाई काँग्रेसने सांगितलं महायुतीमध्ये भाजपने आम्हाला ऑफर केलेले सामील कोणी राज ठाकरेंनी मनसेतर्फे त्यांना ऑफर आहे असं सांगितलं की असं आहे, कोणाला NDA मध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं तो आमच्या विषय नाही आहे, तो विषय आहे भाजपचा आणि NDAची जेव्हा मीटिंग होईल तेव्हा तो विषय आला तर चर्चेचा भाग आहे। आज नाही आमच्याकडून काही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, कारण तो निर्णय दुसऱ्यांचा आहे, त्यांना घ्यायचा असेल तर घ्यावं। असं आहे, तुम्ही हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरं, कारण आम्ही दुसऱ्यांच्याबद्दल दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांच्याबद्दल आणि त्यांची उद्याची भूमिका काय राहील राजकीय त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो। एवढंच मी म्हणू शकतो की आम्ही आज NDAचे घटक आहो, भाजपा आणि
एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही काम करत आहो। आम्हाला एकच ध्येय आहे की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, चांगले काम झाले पाहिजे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे जे काही प्रश्न जे काही थांबलेले आहे ते मार्गी लागले पाहिजे। जयंत प्रफुल्ल भाई, जयंत नवाब मलिक आमचे ज्येष्ठ आणि अत्यंत म्हणजे जवळचे सहकारी राहिलेले आहे, अनेक वर्षानुवर्षापासून आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे सुरुवातीपासूनच आमच्या बरोबर आहे। अशा एक ज्येष्ठ सहकाऱ्यांना आज मेडिकल बिलच्या निमित्तानं काही रिलीफ मिळाली आहे, आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की आम्ही आभारी आहोत की किमान त्यांच्या म्हणजे का स्वास्थ्याच्यामुळे त्यांना उपचार चांगला कसा करता येईल ती कोर्टाने रिलीफ दिली आहे। स्वाभाविक आहे ते आज बाहेर आहे म्हणून आम्ही मी आणि सुनील तटकरे आज त्यांना भेटायला आम्ही जाणार आहोत, विचारपूस करू काही त्यांना म्हणजे आमच्याकडून वैद्यकीय उपचारासाठी काही मदत लागली तर निश्चित आम्ही चर्चा करू, बाकी दुसरं काहीच नाही याच्या पलीकडे। आणि मी नवाब मलिक साहेबांना अशा घडी जेव्हा ते आजारी आहे आणि आजारामुळे त्यांना बेल मिळालेली आहे आम्ही काही राजकीय चर्चा त्यांच्याबरोबर करणार नाही। पण नवाब मलिक यांची भूमिका नेहमी भाजपच्या विरोधात पाहायला मिळाली होती, आता तुमच्या सोबत इतर असं वाटतंय तुम्हाला? बाबा मी आज बोलतो ना की आज या क्षणी मला योग्य नाही वाटत की मी त्यांच्याबरोबर कुठली राजकीय चर्चा करावी, फक्त त्यांची तब्येतीची विचारपूस आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटावं। प्रफुल्ल भाई, आज एनसीपी के दो झंडा वंदन देखने को मिले, एक यहाँ पर एक सुप्रिया दाई ने किया, किस तरीके से देखते हैं दोनों अलग अलग पार्टी? हमारी पार्टी का झंडा वंदन क्योंकि राष्ट्रध्वज के प्रति तो सबको सम्मान होना चाहिए, आज़ादी का एक ऐसा दिन है कि जिसमें सब लोग एक दूसरे को राष्ट्रध्वज के आज की राजनीति की जो बात है वो भविष्य में की जाएगी, आज के दिन 15 अगस्त के दिन तो नहीं करें। प्रफुल्ल भाई, लेकिन जिस तरीके से शरद पवार साहब से अजीत पवार की मुलाकात हुई, लोगों को लगातार ये कयास लग रहे हैं कि शरद पवार किसके साथ हैं, आप लोगों के साथ हैं या उनकी अलग भूमिका है, किस तरीके की चीज़ें हैं? देखिए पवार साहब हमारे बुजुर्ग हैं, हमारे नेता हैं, उनका आशीर्वाद हम सब पर बना रहे, बस यही हम उनसे प्रार्थना हमेशा करते हैं, ईश्वर से भी वही प्रार्थना करते हैं। बाकी अब राजनीति में उनकी क्या भूमिका है क्या नहीं उसके बारे में मैं कैसे उसके स्पष्टीकरण दे सकता हूँ, केवल इतना ही कहूँगा कि हमने जो भूमिका जो ली है, जो हमने कदम उठाए हैं, 2 जुलाई को आप लोगों ने सबने राजभवन में देख लिया है, इसके पश्चात हमारी राजकीय भूमिका, उसके बाद NDA की बैठक हुई, NDA की बैठक में हम लोग सहभागी हुए, तो जो भी कुछ है हमारी भूमिका स्पष्ट है। नवाब भाई से आप लोग मिलने के लिए जा रहे हैं, किस तरीके से आज चर्चा होगी? देखिए नवाब भाई हमारे बहुत पुराने साथी और नज़दीक के साथी सबके रहे हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जन्म से वो हमारे साथ हैं और आज उनको मेडिकल बेल मिली है, हम बहुत आभार व्यक्त करते हैं कि कोर्ट ने उनको अपने स्वास्थ्य के लिए जो भी उपचार करना ज़रूरी है उसके लिए आज कोई राजनीति हम नहीं करेंगे क्योंकि वो आज स्वास्थ्य के कारण से वो आज बाहर आए हैं और स्वास्थ्य उनका अच्छा हो। अभी आज प्रधानमंत्री ने लाल किले से कहा कि 14 के बाद से सरकार में विश्वास बढ़ा है और जिस NDA को और मोदी साहब को जन समर्थन देश के लोगों ने दिया है वो उसमें कोई किसी को बोलने की ज़रूरत ही नहीं है, वो तो आंकड़े ही दिखाते हैं, देश के लोगों का जो विश्वास उनके प्रति है वो पूरी दुनिया को मालूम है और 2024 में भी पुनः मोदी जी के नेतृत्व में NDA की फिर सरकार बने देश में, इसके लिए वो तो काम करेंगे ही लेकिन हम सब उनके साथ NDA में जो आप शामिल हुए हम सब लोग मिलकर देखेंगे। और क्योंकि एक बात ये भी सही है कि केवल मोदी जी तो अच्छा काम कर ही रहे हैं वो तो बात एक है,
और देश की प्रगति दुनिया देख रही है, देश के लोग अनुभव कर रहे हैं। लेकिन साथ साथ अगर राजनीति केवल, हमने देखा अविश्वास प्रस्ताव से लेकर हर चीज़ पार्लियामेंट में केवल गतिरोध और व्यक्ति विरोध, इसके अलावा कोई और हमने कोई बात देखी नहीं। आज राजनीति में बहुत सारी बातें हो सकती है, आप विपक्ष की भूमिका बहुत सशक्त तरीके से अलग तौर से निभा सकते हैं, लेकिन केवल एक व्यक्ति का विरोध करना, ये कोई राजनीति कोई बहुत दिन लोगों को पसंद आने वाली नहीं है। और जब लोगों को देश के कई अनुभव देखे हैं, 1978 में देखा है, 77 के बाद देखा है, देश के लोगों ने 96 में देखा है, देश के लोगों ने यही अनुभव 2000 अपना उसके पहले भी देखा है जब वीपी सिंह बने थे, तो ये सारे अनुभव लोगों को मालूम है। आज इंडिया बनाया है, खुशी की बात है, इंडिया सही इंडिया के साथ चले, यही हम भी उनको गुजारिश करेंगे। लेकिन मुंबई जो कहते हैं प्रधानमंत्री आज एक बड़ी बात कही, तुष्टिकरण भ्रष्टाचार ये जो है ये बीते समय में बड़ा हुआ है, भ्रष्टाचार बड़ा, तुष्टिकरण बड़ा, परिवारवाद, इसको आने वाले समय में नकारना है। देखिए, जो भी मोदी जी ने आज अपने लाल किले के भाषण से देश को संदेश दिया है, उसी के अनुरूप देश निश्चित आगे बढ़ेगा और हम सब लोग उनको कंधे से कंधा मिलाकर मदद करेंगे और साथ देंगे। प्रफुल भाई इंडिया, प्रफुल भाई इंडिया की बैठक, बस आखिरी आखिर प्रफुल भाई इंडिया की बैठक, प्रफुल भाई इंडिया की बैठक मुंबई में हो रही है और लगातार कोशिश की जा रही है कि एनडीए के महाराष्ट्र के घटक दलों को दबाया जाए या उनके पास। इंडिया की बैठक पटना में हुई, बंगलोर में हुई, अब मुंबई में हो रही है, हमारी उनको बहुत बहुत शुभेच्छा शुभकामनाएं, और ऐसी बैठकें ही होती रहे, और लोगों को अच्छा है अच्छी अच्छी होटलों में रहने और बैठने की चर्चा करने की अवसर मिले, बस यही उनको हम शुभकामनाएं। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।